ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं, या गजरात ज्योतिबाच्या डोंगरावर यात्रा सुरू झाली आहे. ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या उपस्थितीत शासकीय अभिषेकासह ज्योतिबाची विधिवत रूपात पूजा बांधण्यात आली. 2000 लोक असते, 2 पालख्या असतात, महिला असतात, पुरुष असते, 2000 सगळी मंडळी असते यात्रेत. आम्ही 11 दिवशी येतो आणि किती दिवस चालते त्याचं काय सांगता येत नाही. असं आहे दिंडीचं. दरवर्षाप्रमाणे आमच्या गावातली सगळी पालखी इकडे येते. त्या पालखीनुसार आम्ही 4 दिवस अगोदर आलोय. पूर्ण आता कार्यक्रम झालं तर ज्योती सौदागराच्या नावानं चांग. विधिवत पूजेनंतर दुपारी मानाच्या सासनकठ्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. देवालयाला पुरातन इतिहासाचा संदर्भ करवीर महात्म्यात आढळतो. महालक्ष्मी देवी करवीर नगरी सोडून हिमालयाकडे गेली. त्यावेळी कोल्हाजुरानं वाडी रत्नागिरी पर्वताचं रक्षण करण्यासाठी रत्नासूर नावाच्या राक्षसाची नेमणूक केली. रत्नासूर हा पर्वताचं रक्षण करत असताना त्यानं हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्यावेळी महालक्ष्मी देवीनं या राक्षसाचा वध करण्यासाठी रवळनाथ केदार म्हणजे ज्योतिबाला पाठवलं. यावेळी ज्योतिबा आणि रत्नासुरामध्ये घनघोर युद्ध झालं. त्यामध्ये ज्योतिबा रत्नासुराचा शिरच्छेद करतो. हा विजय दिवस म्हणजेच चैत्र पौर्णिमेचा दिवस होय. याच दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी ज्योतिबाची चैत्र यात्रा भरते आणि असाच उत्साह दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रताप नाईक, झी मीडिया, ज्योतिबा, कोल्हापूर. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठ्यांना अनन्य साधारण महत्व आहे. दक्षिणेतील क्रूर दैत्यांचं निर्दालन करून त्यांच्या जाचातून जनसामान्यांना स्वतंत्र करणाऱ्या राजाचा विजयध्वज म्हणजे सासनकाठी. 18 पगड जातीच्या लोकांना श्रद्धेच्या एका सूत्रात बांधून सर्वांचं चांगलं भलं चिंतणारा एक आवेश म्हणजे सासनकाठी. दख्खनवरील दैत्यांचा पाडाव झाल्यानंतर दैत्यांच्या स्त्रिया ज्यावेळी आक्रोश करून श्री ज्योतिबाकडे दया याचना करू लागल्या त्यावेळी ज्योतिबानं त्यांना अभयदान दिलं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सासनकाठ्या नाचवण्याचं अभिवचन दिलं. तेव्हापासून चैत्र यात्रेच्या दिवशी या सासनकाठ्या नाचवल्या जात असल्याची आख्यायिका सांगितली जाते. या सासनकाठ्या केव्हापासून नाचवल्या जातात याबाबत निश्चित असा कालखंड माहीत नाही. मात्र तरी देखील या सासनकाठ्या किती दूरवरून येतात यावरून श्री ज्योतिबाचं राज्य किती दूरवर पसरलं होतं याची कल्पना येते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमधून मोठ्या संख्येनं भाविक चैत्र यात्रेला हजेरी लावतात. या सासनकाठ्यांची उभारणी गुढीपाडव्यांच्या शुभमुहूर्तावर करतात. ज्योतिबाच्या 108 मानाच्या सासनकाठ्या आहेत. सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी इथली सासनकाठी मिरवणुकीत अग्रभागी असते. गेल्या अनेक दशकांपासून मिरवणुकीच्या अग्रभागी राहण्याचा मान या सासनकाठीला आहे. सातारा जिल्ह्यातीलच विहे इथली सासनकाठी, सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज इथली सासनकाठी, कोल्हापूरमधली हिम्मत बहादूर चव्हाण यांची सासनकाठी, श्रीमंत छत्रपती महाराज यांची करवीरची सासनकाठी यासारख्या अनेक सासनकाठ्यांना चैत्र यात्रेत मान असतो. सासनकाठ्यांची ही परंपरा मानकरी पिढ्यानपिढ्या जोपासत आहेत. मानाच्या सासनकाठ्यांबरोबर इतर सासनकाठ्याही यात्रेनिमित्त येतात. ज्योतिबा मंदिर परिसरात आणल्यानंतर पारंपरिक वाद्यात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत या सासनकाठ्या नाचवल्या जातात. अशी ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. सत्याचा असत्यावर विजय म्हणूनही या सासनकाठीकडे पाहिलं जातं. प्रताप नाईक, झी मीडिया, ज्योतिबा, कोल्हापूर. 108 मानाच्या सासनकाठ्यांबरोबर भक्त मोठ्या संख्येनं ज्योतिबा चैत्र यात्रेच्या निमित्तानं डोंगरावर दाखल होतात. आपापली सासनकाठी घेऊन आलेल्या भक्तांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. ज्योतिबावर जे मिरवणूक निघते सासनकाठी, त्यातली ही 7 नंबरची सासनकाठी आपण बघू शकतो. गगनचुंबी अशी सासनकाठी आहे. अशाच प्रकारच्या 108 सासनकाठी या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या असतात. ही संत नावजीनाथ ची काठी आहे. आपण बघतोय की किळवची काठी आहे. या काठीचे जे मानकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत. या काठीची परंपरा किंवा काय काय महत्व आहे आपल्याला बघूया. काका मला सांगा, या काठीचं महत्व काय आहे? किती वर्षापासून तुम्ही ही काठी आणतात? आता आमचा जन्म झाल्यापासून आजोबाची काठी चालू आहे. आता आजोबा पंजोबा असतील त्याच्याची काठी चालू आहे. नवजोबाची या काठीचं महत्व काय आहे? जाऊन जाऊन गाव घेऊन चालत केलं दिवसा. माग जनावर माझी आयती का काय ती यानं काही बघितलं नाही. काठियाल्याशिवाय सुकत जात नाही. तो दान पाणी खाता माग जनावर जरी बघितली त्याच्या नाही. त्या बघ जेव्हा
पाण्यातलं नावातलं माणूस आता गोंगडा टाकून ज्योतिबा देवाला आला इथं. आपण बघतो की या काठीला वेगळं महत्व आहे. प्रत्येक काठीचा असा एक इतिहास, असा एक संदर्भ आहे. ज्या संदर्भाला घेऊन हे सगळे मारकरी ज्योतिबावर दाखल होतात. ज्योतिबाच्या नावानं चांग केला चांगबल असा गजर देत हे सगळे यात्रेकरू या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि एका आनंद उत्सवामध्ये विजय होतामध्ये सहभागी होतात. बामणे गावातले गावकरी ही सासन काठ्या नाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून ज्योतिबाच्या डोंगरावर हजेरी लावतात. त्यांचा उत्साह जाणून घेऊयात. आपण बघतो की 125 वर्ष झाली या यात्रेला. सगळे भक्त मोठ्या उत्साहात आनंदात दाखल होतात आणि अशाच प्रकारे सासन काठ्या आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबा चैत्र यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी 1.5 लाखाहून अधिक भाविक ज्योतिबाच्या दर्शनाला येतात. यात्रेच्या आधी 4 दिवस काही भक्त दाखल होतात तर काही जण यात्रेच्या दिवशी दख्खनच्या राजाचं दर्शन करतात. इथे येणारा भक्त फक्त आपल्यासाठी काही ज्योतिबाकडे मागत नाही तर प्रत्येकाला सुखी आणि समृद्ध ठेव, शेतकऱ्यांची इडापिडा टळू दे अशी मागणी करत असतो. अशाच काही भक्तांशी बातचीत केली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. सांगलवाडी मधून आलोय. काय ज्योतिबाकडे काय मागणी केला तू? ज्योतिबा दर्शनासाठी आलोय. दर्शनासाठी आलोय. मला सांग तू काय ज्योतिबाकडे मागलस? फक्त यावर्षी शेतकऱ्याला सुख समृद्धी ठेवून पाऊस, शेतकऱ्याला समाधानकारक पाऊस पडावा. काय मागणी केला तू? देवाला म्हणा भरपूर पाऊस पडावा, शेतकरी राजा सुखी व्हावा, गरीब गरीबांना अन्नधान्य चांगलं भरपूर मिळावा आणि पाऊस चांगला पडावा ही देवाच्या चरणी माझी मागणी आहे. तुम्ही आलात सकाळपासून, काय मागणी? मी देवासाठी एवढं गेलं की मी अपंग आहे आणि देवासाठी उंचगाव पुरुष शांतिनगर मुडशिंगी इथून मी चालत आलेलो आहे. या देवासाठी माझी एवढीच मागणी आहे की या गावात पाऊस आणि ऊस चांगलं पडावं याची माझी एवढी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं की सगळे भक्त एकच मागणी करतात, सगळ्यांना सुखी ठेव, समृद्ध ठेव, पाऊस पाणी पडू दे, सगळ्यांच्या जीवनात आनंद येऊ दे, एवढ्याच प्रकारची अपेक्षा सगळ्या भक्तांची आहे. आपण बघा आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबा चैत्र यात्रा अत्यंत शिस्तबद्ध पार पडते. कुठल्याही प्रकारची घाई या ठिकाणी नसते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत भक्त गुलालामध्ये नाहून निघालेला असतो. त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसराला एक वेगळंच रूप आलेलं असतं. मंदिर परिसरामध्ये नेमका कशा प्रकारचा माहोल असतो याबाबत सांगतात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. ज्योतिबाच्या नावानं चांग भलंच्या गजरामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे ज्योतिबा यात्रा सुरू आहे. जवळपास 1.5 लाखाहून अधिक भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत. आम्हापासा उत्साह ज्योतिबा डोंगरावर भक्तांचा दिसतोय. गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे, ती परंपरा आजही जोपासली जाते. सासनकाठीचं महत्व खूप मोठं आहे कारण हे सासनकाठीच म्हणजेच विजयाचं प्रतीक आहे. ज्या वेळेला या वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबावर रत्नासुरानं आयुधच मांडायला सुरुवात केली होती तेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीनं ज्योतिबा दक्षिणेच्या स्वारीवर असताना सुद्धा त्यांना या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर या रत्नासुराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली, विनंती केली. त्यावेळेला ज्योतिबानं या ठिकाणी रत्नासुराचा वध केला आणि त्याच्यानंतर जो आनंद उत्सव साजरा झाला तो दिवस म्हणजे आजचा चैत्र पौर्णिमेचा दिवस. आणि आजच्या दिवसात या औचित्य साधूनच या ठिकाणी अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. दैत्याच्या ज्या बायका आहेत त्यांनी ज्योतिबाकडे याचना केली की आमच्या दैत्यांचा जो बंदोबस्त केला त्यांना मारून टाकलं पण आम्हाला काहीतरी मान द्या अशा प्रकारची मागणी केली आणि त्याच्यानंतर
या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. आज बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.